नमस्कार, महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी सुप्रिया सरनाईक। चला तर मग पाहूयात काही ठळक घडामोडी। सांगली जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे मिरजेतील शासकीय रुग्णालय हे पुन्हा कोविड रुग्णालयात रूपांतर केले जाणार आहे, अशी माहिती अधिष्ठाता डॉक्टर सुधीर ननंदकर यांनी दिली आहे। मिरजमधील हॉस्पिटलमध्ये सोमवारी 10 जानेवारीपासून नॉन कोविड OPD, IPD आणि सर्जरी बंद करण्यात येणार आहे, मात्र अपघात विभाग सुरू राहणार आहे। त्या रुग्णाच्यावर प्रथम उपचार केले जाणार आहेत, मात्र ते रुग्ण ॲडमिट करून घेतले जाणार नाहीत। तर सांगलीमधील शासकीय रुग्णालय हे पूर्णपणे नॉन कोविड असल्याने त्या ठिकाणी सांगली, मिरज किंवा अन्य सर्व भागातील रुग्णांच्यावर सर्व उपचार पूर्वीप्रमाणे केले जाणार आहेत, असंही अधिष्ठाता सुधीर ननंदकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केले आहे। यावेळी असिस्टंट डीन डॉक्टर रुपेश शिंदेही उपस्थित होते। नमस्कार। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज या संस्थेच्या अंतर्गत 3 संस्था आहेत, मिरज रुग्णालय, सांगली सिव्हिल आणि तासगाव। यापैकी मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय जे आहे हे कोविड रुग्णालय आहे आणि ते गेल्या जवळपास 2.5 वर्षापासून कोविड रुग्णसेवेत सकारात्मकपणे सक्षमपणे आणि निरंतर कार्यरत आहे याची आपल्याला कल्पना आहे। यापैकी इथे फक्त कोविडचे रुग्ण आणि सांगली जे आहे हे पूर्ण नॉन कोविड रुग्णासाठी आहे, परंतु मध्यंतरच्या कालावधीत नोव्हेंबर महिन्याच्या पर्यंत केसेसचे प्रमाण कमी झाल्यामुळे, कोविडच्या केसेस कमी झाल्यामुळे आम्ही नॉन कोविड रुग्णसेवा सुरू केली होती। कारण मिरजच्या लोकांना बराच त्रास होत होता, त्यांना सांगलीला जावं लागायचं, परंतु आता हळूहळू कोविड रुग्णसंख्येत वाढ होत आहे आणि ऐनवेळी जर कोविड रुग्णांना दाखल उपचार करणं नाही जमलं किंवा दाखल करता आलं नाही तर काही समस्या उत्पन्न होऊ नये आणि त्यांना गैरसोय होऊ नये या दृष्टिकोनातून आम्ही स्टेप बाय स्टेप ह्या ज्या नॉन कोविड रुग्णसेवा मिरजेत सुरू केल्या होत्या त्या आम्ही आता फेज आउट करत आहोत आणि त्याचा एक भाग म्हणून या सोमवारी 10 तारखेपासून आम्ही दैनंदिन स्वरूपाच्या गोष्टी ज्या आहेत, म्हणजे बाह्यरुग्ण विभाग म्हणजे OPD, आंतररुग्ण विभाग म्हणजे IPD आणि प्लॅन केलेल्या शस्त्रक्रिया ज्या आहेत, ह्या अशा रुटीन गोष्टी ज्या आहेत ह्या 10 जानेवारी 2022 म्हणजे सोमवारपासून आम्ही बंद करत आहोत आणि इमर्जन्सी ज्या असतात, तातडीच्या गोष्टी ज्या असतात, ICU ॲडमिशन वगैरे नॉन कोविड रुग्णांचं जे आहे ते आम्ही सोमवार दिनांक 17 बरोबर आहे ना 17 जानेवारीपासून आम्ही ते बंद करत आहोत। परंतु याचा अर्थ असा नाही की अति तातडीच्या प्रसंगी अपघात वैद्यकीय विभागातल्या ज्या सेवा असतात, उदाहरणार्थ पॉझिटिव्ह केस असतील, रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंटच्या केसेस असतील किंवा हार्ट अटॅकचे केस असतील किंवा आपल्या हिमरेजच्या केस असतील, तर अशा केसेसचे प्रथमोपचार आणि पेशंटला सेटल करण्याचं काम जे आहे नॉन कोविड कॅज्युअल्टीचं ते चालूच राहणार। फक्त एकच आहे की हे पेशंट सेटल झाल्यानंतर त्यांना आम्ही सांगलीला शिफ्ट करू, त्यामुळे जनतेने त्या बाबीची नोंद घ्यावी आणि त्यानुसार त्यांनी 10 तारखेपासून सर्वसाधारण आणि दैनंदिन स्वरूपाच्या रुग्णांना सांगलीला जावं लागणार आहे आणि 17 तारखेपासून इमर्जन्सी केसेस देखील सांगलीला जातील, परंतु अपघात वैद्यकीय विभागाच्या ज्या तातडीच्या प्रथमोपचाराच्या सेवा आहेत त्या मात्र निश्चितपणे चालू राहतील। यापूर्वी आपण जसं सहकार्य केलं आहे तसंच यापुढेही करा। आमची जी टीम आहे ती निरंतरपणे रुग्णसेवेत कार्यरत राहील याची मी आपल्याला खात्री देतो।